तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे. खड्डे पडलेल्या रस्त्यांच्या सर्व ठेकेदारांना टाका ब्लॅकलिस्टमध्ये, निलेश राणे गरजले. मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची अवस्था अत्यंत धोकादायक बनली आहे. अशी स्थिती शहरातील रस्त्यांचीही झाली आहे. या रस्त्यांच्या दुरावस्थेला सर्वच ठेकेदार जबाबदार असून त्यांना काळ्या यादीत टाका असे काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितलं. मुंबई ते गोवा मार्गावर हजारो खड्डे पडले असून या मार्गावरून प्रवास करणे दिवसेंदिवस धोकादायक बनत आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांनाही वेग घेता येत नाही, त्यामुळे नियोजित वेळेत प्रवाशांना पोहोचता येत नाही आणि वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत धोकादायक होण्यास सर्वस्वी ठेकेदारच जबाबदार असून या सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावं अशी मागणी पत्रकार परिषदेत माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. निलेश राणे यांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर बोलताना शिवसेनेच्या खासदार विनायक राऊत तसेच तेथील आमदार राजन साळवी यांच्यावर तोफज डागली. खासदारांनी येथे आंदोलने करण्यापेक्षा त्यांची दिल्लीत सत्ता आहे, मग त्यांनी जंतरमंतरवर आंदोलन करावं आणि पंतप्रधानांना सांगून हा प्रकल्प रद्द करावा. इकडे उपोषणाला बसून राजकीय भाषण करून कोणाला दाखवताय, जिथे दाखवायचं तिथे दाखवा असं म्हणत राणेंनी सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. वर्षी इकडे आले होते, तुम्ही सगळे पत्रकार त्यांच्या समोर तिकडे बसला होता. रेस्ट हाऊस वर नितीन गडकरींनी तारीख दिली होती डिसेंबर 2016 ऑन रेकॉर्ड. त्यांनी सांगितलंय महामार्ग मी पूर्ण करणार, हे तुमचे रेकॉर्ड तुम्ही चेक करू शकता. मग आता आज महामार्गाची परिस्थिती काय, स्थिती काय, मोबदल्याचं काय, त्यावर राणे साहेब होते जैतापूरला, आम्ही 20-22 लाख रुपये दिले कातळ जमिनीला. आता एवढ्या अडचणी येत आहेत, आता हळूहळू बाहेर निघतात. मध्येच मी एक अडचण सोडवली, जिथे 60 मीटर द्यायचं तिथे 30 मीटर देत आहे, जिथे 30 मीटर देत आहे तिथे 60 मीटर देत आहे. म्हणजे नियोजन कसलंच नाही. अधिकाऱ्याला बोलवलं, अधिकारी म्हणतो नाही साहेब आम्ही वरच्या अधिकाऱ्याला कळवतो. खालच्या अधिकाऱ्याचं आणि वरच्या अधिकाऱ्याचं चालत नाही. राज्य करताना काय माहीत नाही, मुख्यमंत्र्याचं कोकणावर लक्ष नाही आणि पालकमंत्री कोयनेचं पाणी मुंबईला न्यायला चालला. मला आश्चर्य हे वाटतं, परवा मी कुठेतरी बातमी वाचली, पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे पैसे तुम्ही जिल्हा नियोजनातून देणार? अहो तुम्हाला विषय कळत नसतील तर विचारा तरी कुठल्या तज्ज्ञांना. बजेट 105 कोटीचा रत्नागिरीचा, त्याच्यातले 15% म्हणजे 1.5 कोटीत तुम्ही किती रस्ते करणार? आणि हे राज्यकर्ते जर असं करत असतील तर रत्नागिरी जिल्ह्याला खरोखर खराब दिवस आता आलेच आहे. आणि बाकीच्या आमदारांबद्दल आणि खासदारांबद्दल बोलून काय उपयोगच नाही. ब्लॅकलिस्ट करा त्यांना. अच्छा नुसतं आरडी सामान नाही, त्यांच्या बरोबर जे जे आहे. आज खड्डे पेवर ब्लॉक लावता तुम्ही. एकनाथ शिंदे सांगून गेले होतं ना की आम्ही दुरुस्ती करणार गणपतीच्या आत, पेवर ब्लॉक लागा ना. आता यांचाच पक्ष बीएमसी मध्ये आहे, बीएमसी मध्ये पेवर ब्लॉक काढा. अच्छा असा असं नोटिफिकेशन निघालंय, म्हणजे तुम्हाला मुंबईत पेवर ब्लॉक चालत नाही, तुम्ही आमच्या महामार्गावर पेवर ब्लॉक टाकता. अच्छा त्याच्याने जास्त नुकसान होत आहे. अच्छा पेवर ब्लॉकच्या अगोदर चिरे भरत होते, तुम्ही चिरे रस्त्यावर टाकताय. म्हणजे काय दुर्दैव आहे आपलं, काय राज्यकर्ते मिळाले आपल्याला, कोणाला कसलीची अक्कल नाही, कोणाचा थानपत्ता नाही. अच्छा तिकडे अच्छा ऍम्ब्युलन्स जातात लहान मुलं तिकडे, माहिती ना तो रस्ता असा आहे की तिकडे लहान मुलांची शाळा वगैरे केला, ते कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहेत, बिलं काढतात, एस्टिमेट वाढवून घेतात स्वतःसाठी, स्वतःच्या खिशातून. आमदार आहे ना मुलगा, आमदार आहे, स्वतःसाठी तरी करून घ्या रस्ते मतदारसंघापुरते. निलेश राणे यांनी सडेतोड उत्तर देऊन सत्ताधारी पक्षाची पोल खोल केली आहे. तसेच सर्वसामान्य जनतेच्या विषयाला हात घातल्यामुळे निश्चितच राणेंच्या बाजूला जनता उभी राहील.